प्रणाम महाराज। महाराज, राणी सरकारांना प्रसूती वेदना सुरू झाले आहेत, लवकरच शुभवार्ता कानी येईल। अखेर तो क्षण आला, याची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो। होय महाराज, गेली 18 वर्ष आपण आणि महाराणी अपत्य प्राप्तीसाठी देवी सावित्रीची कठोर आराधना करत आहात। आज आपली मनोकामना पूर्ण होत आहे, लवकरच पुत्र रत्न किंवा कन्या रत्न जन्माला येईल महाराज। होय, आमच्या मद्र देशाचा वारस जन्माला येतोय। शुभम भवतु। ऐका हो, ऐका ऐका हो, ऐका प्रजाजनांनो ऐका। भद्र देशाचे महाराज भूलोक प्रतिपालक शौर्य तेज मंडित अतुल पराक्रमी राजाधिराज अश्वपती यांना वारस होणार आहे। हो, त्याच्या स्वागतासाठी साऱ्यांनी जय्यत तयार राहावं। हो, सावित्री देवी राजांना पावली म्हणायची तर आण थोडी थोडकी नाही, 18 वर्ष देवीची कडक सेवा करतायत महाराज आणि महाराणी। खरंच सुखरूप सुटका हो दे महाराणीची। अहो, बात पण म्हणजे बाईचा दुसरा जन्म बघा। होईल होईल, सगळं सुरळीत होईल। पुण्य काय कमी आहे का महाराजांच्या पदरात? इतकी वर्ष झाली प्रजेचा स्वतःच्या लेकरासारखा सांभाळ करताय। आता येऊ दे की स्वतःचा लेकरू। होय, वाजणार आता राजवाड्यात गुंगुरवाडे। राजमाता तर सोन्याच्या मोहरा आणि माणिक मोतीच उधळतील, आनंदाची बातमी आली की। नीट ठेवा ते जपून, आणि ए बाई फुलं अजून लागणार आहेत, जागी जाऊन घेऊन ये। साड्या इथे कशासाठी आणल्यात, परत नेऊन ठेव जा। आणि ते सगळं मौल्यवान आहे, नीट ठेव। अगं बाई, तू अजून इथे काय करतेयस? हे सगळं हे फुलं तिकडे लागणार आहे दाराजवळ, तोरण लावायची आहे, सगळी कामं राहिली आहेत, मी सगळ्यांना सांग। अगं बाई, फुटला की पुतळा? मला का सांगतेस, मी काय केलं? तेच की, तुम्ही कशाला काय कराल? तुम्ही अमात्य पत्नी। त्यातून राजमातांच्या लाडक्या, पण पुतळा फुटला ना, आता ओरडा आम्हाला बसेल। बसायलाच हवा, ठेवायचा कशाला पुतळा असा वाटेत? अहो, मी नाही ठेवला, माझ्या लहानपणापासून हा इथेच आहे। पण तुम्हाला बघून का कोण जाणे, धावत सुटला आणि तुमच्यावर आदळून फुटला। आगाऊपणे बोलू नकोस। दात दाखवायला काय झालं? मी मनात आणलं ना तर तुम्हाला सगळ्यांना आत्ता कामावरून काढून टाकेन, लक्षात ठेवा। आणि बघतीये मी, सगळी कामं मीच करतेय। करायलाच हवीत म्हणा, आमच्या घरचंच कार्य आहे। आमच्या संग्रामला महाराज स्वतःच्या पुत्रासारखंच वागवतात, आणि राजमातांचं तर बाई माझ्याशिवाय पानच हलत नाही। म्हणून तर या सगळ्या तयारीची जबाबदारी त्यांनी माझ्यावरच सोपवली आहे। हो हो, आम्ही सांगू राजमातांना, हे सर्व काही तुम्हीच सजवलंय। हो, भारी खुश होतील त्या आणि कौतुकही करतील तुमचं।
आवडेल मला ते कौतुक बघायला. आणि राजमाता ठाऊक आहेत ना, हो साध्या सुद्धा नाहीत त्या. बहादूर गडकिल्लीला आग आहेत त्या आग. हे शंभू महादेवा, आमची इच्छा तुम्हाला पूर्ण करावीच लागेल. अश्वपतींच्या रूपानं आम्ही अमद्र देशाला वारस दिला. अश्वपतींच्या विवाहाला कित्येक वर्ष लोटली, परंतु अद्याप त्यांना अपत्य लाभ झाला नव्हता. कठोर साधनेनंतर आज तो दिवस उगवलाय. हे शंभू महादेवा, आज आमची नाही तुझी परीक्षा आहे. आज आम्हाला नातवाचं तोंड पाहायचंय. आमच्या सुनेला पुत्ररत्नच व्हायला हवंय सांगून ठेवतोय. तुझी मनधरणी करण्यासाठी जे जे करणं शक्य आहे ते सारं आम्ही केलंय. राजघराण्याला वारस हवाय, मद्रगादीला युवराज हवाय. अन्यथा जन्माला आलेल्या कन्यारत्नाचं आम्ही तोंडही पाहणार नाही. आणि तुझही. अशा जीवावर उदार होऊ नका राजमाता. वारस जितका महत्वाचा तितकच आपलं स्वास्थ्य सुद्धा मूल्यवान नाही का? देवाच्या आरतीपायी आपला असा हात बाजून घेतला तर कसं व्हायचं? राजमाता तूप तरी काही गरज नाहीये. राज्याला वारस मिळण्यासाठी आम्ही पेट्या निखाऱ्यांवरून चालायला तयार आहोत. काळजी नसावी राजमाता, तशी वेळच येणार नाही. आजच्या शुभ दिनी शुभ मुहूर्तावर महाराजांना पुत्र रत्नच प्राप्त होणार असा आमचा ग्रह तारे नक्षत्रांच्या स्थितीचा अभ्यास सांगतोय, अगदी खणखणीत सांगतोय. आज आपण आम्हाला सोन्याच्या मोहरांनी नाहू घालणार हे मात्र निश्चित. ईश्वर कृपेने तसंच होऊ दे. जे मागाल ते देऊ. तुमच्या प्रसादाला सोन्याचं द्वार बसवून देऊ. राजवाड्याची तयारी पूर्ण झाली? होय राजमाता. आणखी एक, सोन्याच्या मोहरांनी मोठमोठी तक्क काठोकाठ भरून ठेवा. आणि एकदा का पुत्ररत्न प्राप्तीची शुभवार्ता आली की त्या मोहरा प्रजेवर उधळा. प्रजेलाही समजायला हवं भावी राजाचा जन्म झालाय, या गादीला या राज्याला वारस मिळालाय. काळजी नसावी. या व्यवस्थेवर आम्ही स्वतः देखरेख ठेवू. ती तर तुम्ही ठेवालच, पण तुला बचावती. महाराणींना पुत्र झाला की ती शुभवार्ता सर्वप्रथम आमच्या कानी घालायची, कारण तो फक्त आमचा मान आहे. यात चूक होता कामा नये. आज्ञा राजमाता. परंतु. आता काय परंतु? यात चूक होणार नाही, परंतु कन्यारत्न जन्माला आले तर. धार कशी तुझ्या तलवारीची? दाखव क्षणार्धात तुझं कौशल्य.
ती अवलक्षणी निर्मला महाराणींची विशेष दासी जर पुत्र रत्नाखेरीज इतर अशुभ वार्ता घेऊन आली तर ही तलवार इतक्याच वेगाने चालवायची आणि तिचा शिरच्छेद करायचा. ही आमची आज्ञा आहे. धर्मपरायण, नीती संपन्न, शाल्व शिरोमणी, धैर्य दुरंधर, राजमाता रेणुका देवींचं आगमन होत आहे. ओ नेमके मोक्याच्या क्षणी कुठे नाहीसे होता तुम्ही? राजमातांसमोर आपली निष्ठा दाखवण्याची आणि हे ही सगळी तयारी आपण केलीये हे बिंबवण्याची हीच योग्य वेळ आहे. हो पण आणि तुम्ही बरोबर नाहीसे. अगं तुला सांगतो त्या बसा आता त्या येतील आता इतक्यात आणि आता तोंड उचकटून बोलाल जरा. काय करते? अगं तू बघते काय उतर लावते वर. लाव पटकन. तुला अपत्य किती? तीन पुत्र. तुला ग? चार कन्या. तुझं काय? तीन कन्या एक पुत्र. तुला वेगळं विचारायला हवंय का? नाही देवी मला अजून अपत्य नाही. तुला? मला सहा कन्या. कन्या असलेल्या आणि अपत्य नसलेल्या स्त्रियांना तोंड काळं करायला सांगा इथून कायमच. अशांची अपशकुनी सावली देखील नकोय आम्हाला युवराज जन्माला येत असताना. राजमाता पीत आणि शुभ्र रंग कोणी केली सजावट? मी 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 स्वतः सगळं करवून घेते. नाही नाही मी स्वतःच करते. 18 वर्षांनी योग येतोय म्हटलं आपण जातीने तयारी करायला हवी युवराजांच्या स्वागताची. सुरेख झाली आहे ना सजावट? सुरेख अक्कल काय गहाण टाकली होती का सजावट करताना? युद्धातली माघार सौजन्य आणि शांतता याचे निदर्शक रंग का वापरले गेलेत? शौर्य हे रक्तवर्णी असत. युद्ध जिंकून आल्यावरती भाळी लावला जाणारा कुंकुम तिलक हा रक्तवर्णी असतो. मात्र देशाचं प्रतीक असलेला चिन्हांकित ध्वज ही रक्तवर्णीच आहे. शौर्यवर्णच पुत्र जन्माची चाहूल देईल. का वापरला गेला पितशुभ्र रंग? सगळी तयारी तुम्ही केली आहे. निदान सजावट तरी मला करू द्या. अशा विनवण्या केल्या मग काय नाईलाज झाला माझा. आता तुम्हाला जी काही शिक्षा द्यायची आहे ती हिलाच द्या. देवी महाराणींना हे रंग अतिशय आवडतात म्हणून केवळ इथेच नव्हे तर त्यांच्या दालनात प्रसूती कक्षात सगळीकडे हाच रंग वापरलाय सजावटीसाठी. त्यांचं मन शांत आणि प्रसन्न राहावं यासाठी. आम्हाला तत्वज्ञान शिकवते? नाही. पाहताय काय मुसक्या आवळा हिच्या उद्धटपणाची आणि उद्दामपणाची शिक्षा म्हणून तिला या क्षणापासून सेवेतून दूर केलं जात आहे. घेऊन जा हिला आणि भर चौकात तापकाचे 50 फटके द्या. कळू दे प्रजेला आज्ञेचा अवमान केल्यावर काय होतं ते. घेऊन जा या उदसेला.
परंतु राजमाता चुप। राजमाता परंतु राजमाता माझा ऐकून तरी घ्या, अशा कठोर होऊ नका। निदान निदान महाराणींची प्रसूती होईपर्यंत तरी राजमाता थांबा। मुक्त करा हिला। महाराज क्षमा, परंतु साक्षात राजमातांचीच आज्ञा आहे। ऐकलंय आम्ही सार। मातोश्रींचा आम्हाला अवमान करायचा नाही, पण एका निरपराध व्यक्तीला आम्हाला शिक्षाही होऊ द्यायची नाही। पीत आणि श्वेत रंगांची सजावट करा ही आमचीच आज्ञा होती। शांतता, सुबत्ता, सौहार्द यांचे प्रतीक आहेत हे रंग। रक्तवर्ण हा उत्तेजक असतो आणि महाराणींसाठी या अवस्थेमध्ये अनुकूल नाही। परंतु महाराणींच्या पोटी पुत्र जन्माला यायला हवा, यासाठी शौर्याचा रक्तवर्णच योग्य, शांतीचा शुभ्र रंग कन्यारत्नाला अनुकूल। नको येतो श्री। गेली कित्येक वर्ष अपत्य प्राप्तीसाठी आम्ही दोघही तळमळतो। पुत्र काय किंवा कन्या काय, आम्हाला आनंदच होणार आहे आणि तसाच आनंद तुम्हालाही व्हायला हवा। बऱ्याच वर्षानंतर या राजमहालात पाळ पावलं दुडदुडणार हे महत्वाचं आहे। पुत्राचा आम्हाला अट्टहास नाहीये मातोश्री। परंतु महाराज राज्याला वारस। कन्या ही वारस असेल। आमची आणि मात्र राजगादीची महाराज चला लवकर, महाराणींना प्रसूती वेदना सुरू झाल्या आहेत। आता काही आम्ही वाचू शकत नाही। महाराज 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 कुठे आहेत? आम्हाला त्यांच्याशी बोलायचंय। देवी महाराज महाराज येत आहेत। देवी काळजी नको, फार काही सुखरूप पार पडणार आहे देवी। पण आधी तुम्ही हा रस घ्या बघू। देवी घ्या। महाराणी किराणा घ्या। महाराणी वैद्यराज म्हणाले सगळं सुरळीत होईल। सुई पण कुशल आणि अनुभवी आहे। तुम्ही मात्र धीर सोडू नका। होय, पुत्राला जन्म द्यायचा म्हणजे कळा सोसाव्याच लागतात। आम्ही सोसल्या यांना जन्म देताना। धीर धरा, सुईण आहे, वैद्य आहेत, पण बाकी सगळं तुमच्याच हातात आहे। पुत्रच व्हायला हवा। आ
आम्ही आणि मद्रदेश वाट पाहत आहोत वारसाची.